नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. दोन तीन दिवस बातम्या येत आहेत, एक स्कॉलर विद्यार्थी 25 वर्षांचा आत्महत्या करतो. सगळीकडे बातम्या येत आहेत, पण तरीसुद्धा यंत्रणेच्या अनुषंगानं बघायचं म्हटलं तर पाण्यावर तरंगसुद्धा नाही अशा प्रकारची अवस्था आहे. हैदराबाद विद्यापीठामध्ये शिकणारा रोहित वेमुला नावाचा एक विद्यार्थी, वय वर्ष 25 केवळ, आणि PhD करत होता. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, सामाजिक संदर्भ अशा सगळ्या अनुषंगानं PhD करणारा असा एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी, त्याला आत्महत्या करावी लागली. आणि त्याच्या आत्महत्येनंतर अनेक मुद्दे आता पुढे आलेले आहेत, त्यामध्ये दलित विरुद्ध सवर्ण असा मुद्दा आहे, बाकीचे अनेक मुद्दे आहेत. पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना दलित विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्यात का, हा खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आत्ता सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत. आपण जर बघितलं तर उद्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडे आंदोलनं होत आहेत, देशभर हे सगळं सुरू आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक स्कॉलर विद्यार्थी जो PhD करतो आहे आणि ज्याला भविष्यामध्ये बरंच काही व्हायची इच्छा आहे, प्रामुख्याने विज्ञानकथा, विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याचा सामाजिक सगळा संदर्भ अशा अनुषंगानं काम करणारा एक विद्यार्थी, त्याला आत्महत्या करावी लागते. बरं, ही आत्महत्या झाली त्याच्यापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या त्याच्यामध्ये काही विद्यार्थी संघटनांचा संबंध होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदुत्ववादी संघटना यांचा संबंध त्या सगळ्या गोष्टींशी होता. आणि त्याच्यानंतर ज्या 5 विद्यार्थ्यांना निलंबित केलं गेलं, जे 5 विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यापैकी रोहित हा एक, आणि रोहितला आत्महत्या करावी लागली. स्मृती इराणींनी असं म्हटलं आहे की याला दलित दलित तर अशा प्रकारे रंग देण्याचं काही कारण नाही, हा मुद्दा वेगळा आहे, तो वेगळ्या प्रकारे हाताळला पाहिजे, उगाच तुम्ही भावना भडकवतील अशा प्रकारची विधानं करू नका, असं स्मृती इराणी म्हटलेले आहेत. बंडारू दत्तात्रय हे जे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा याच प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा सगळा वेगळा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे ज्या प्रकारे आपण पाहतो आहोत ती पद्धत चुकीची आहे. पण तरीसुद्धा बाकी सगळ्या समाजवादी, पुरोगामी सगळ्या संघटना, विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. हैदराबादला सगळे नेते वेगवेगळ्या पक्षांचे जात आहेत, भेटत आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलत आहेत. आणि एकूण असा सूर पुढे येतो आहे की जे घडलं आहे ते काही फार बरोबर नाही. आणि त्यातून 3 मुद्दे प्रामुख्याने पुढे आलेले दिसत आहेत. पहिला मुद्दा असा आहे की अनेक ज्या अशा प्रीमियर संस्था आहेत, शिक्षणाच्या अनुषंगानं मोठ्या संस्था आहेत, नामांकित संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये अशा प्रकारचा जातीयवाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि या जातीयवादाचे अनेक बळी आहेत, असा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या प्रकारच्या संस्थांमध्ये जेव्हा हे वातावरण वाढतं तेव्हा अनेक विद्यार्थ्यांवर आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही. याचं कारण असं की दलित सवर्ण या प्रकारचा जो वाद आहे किंवा हा जो मुद्दा आहे त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या राजकारणामध्ये या विद्यार्थ्यांचा नाहक बळी पडतो, हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की एकीकडे आपण जागतिकीकरण वगैरे अशा सगळ्या भाषा बोलत असताना, एकीकडे आपण नव्या युगामध्ये आहोत असं बोलत असताना, प्रत्यक्षामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा जातीयवाद, अशा प्रकारची सगळी संकुचितता ही जी वाढत चाललेली आहे, त्याच्यावर उत्तर काय, त्याचं नक्की काय करायचं, या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हे करत असताना चर्चेचा मुद्दा जरी हा असला, हिंदुत्ववादी संघटना ABVP दलित विद्यार्थ्यांच्या मुळावर जीवावर उठल्यात का, हा जरी विषय असला तरी त्याला विरोधी असणारी सुद्धा एक मांडणी आहे आणि तीही मांडणी या चर्चेमध्ये अपेक्षित आहे. कारण याला जाणीवपूर्वक नको तो रंग दिला जातो आहे असं जे स्मृती इराणी म्हणत आहेत किंवा बाकीचे लोक म्हणत आहेत, तोही एक मुद्दा आहे. त्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे. आणि ही सगळी सविस्तर चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी बसलेले आहेत सिद्धार्थ मोकळे. सिद्धार्थ मोकळे हे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. अनिकेत ओव्हाळ हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई महानगर मंत्री आहेत, तेही माझ्यासोबत आहेत. हर्षल लोहकरे हा विद्यार्थी कार्यकर्ता आहे, तो माझ्यासोबत असणार आहे पुण्यातून. हर्षल लोहकरेने या संदर्भात एक कविता लिहिली होती, सोशल मीडियावर त्यांना बऱ्यापैकी ज्या काही पोस्ट टाकल्या त्या बऱ्याच व्हायरल झाल्या आणि एकूणच हा मुद्दा आता एका अर्थानं सोशल मीडियावर खूप मोठ्या चर्चेचा होतो आहे आणि सोशल मीडियावर त्याबद्दल ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यातून हे लक्षात आलं आहे की आता लोक या मुद्द्याबद्दल गंभीर आहेत. हर्षल लोहकरेच्या त्या कवितेच्या आणि पोस्टच्या निमित्तानं जेव्हा मी ती पोस्ट बघितली तेव्हा मला असं वाटलं की हर्षल लोहकरे या चर्चेमध्ये असणं आवश्यक आहे. हर्षल आपल्यासोबत आहे. डॉक्टर संजय दाभाडे. संजय दाभाडे हे विद्यार्थी संघटनेचं काम तर करत असतातच, पण त्यांना मी इथं बोलावलं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ते स्वतः स्कॉलर आहेत.
विजय मेडिकल कॉलेजमध्ये आता शिकवतात, पण बेसिकली स्कॉलर आहेत. मोठ्या संस्थांमध्ये, नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये स्कॉलर म्हणून काम करताना नक्की काय घडत असतं हे मला त्यांना विचारायचं. प्राध्यापक जयदेव डोळे हे औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे. आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे प्राध्यापक जयदेव डोळेंकडे. प्राध्यापक जयदेव डोळे, एकूण हे सगळं जे प्रकरण आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, तुमचा टेक काय, काय म्हणणं? भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं वर्चस्व नाही. विद्यार्थ्यांच्या तारुण्याला आणि त्यांच्या भावविश्वाला प्रतिसाद देईल अशी ती विचारसरणीच नाही. पण केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर, त्यातही केंद्रात सरकार आल्यानंतर संघ परिवारातली अभाविपला खूप अशी काय म्हणायची त्याला मिजास आली, आणि तिनं जवळपास सर्व विद्यार्थी संघटना चिरडून काढायचा प्रयत्न सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकरवादी स्टुडंट्स युनियन या आंध्र प्रदेशातल्या हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी तिचा संघर्ष उसळला. आता संघर्ष उसळला हा विद्यार्थी पातळीवर ठीक असतो, कोणी काय केलं, याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला, तो फाशीच्या शिक्षेला विरोध म्हणून केला की अँटी नॅशनल म्हणून केला, हा प्रश्न तिथल्या तिथे कळून आला असता आणि सुटलाही असता. पण लगेच केंद्रीय मंत्र्याला त्याच्याबद्दल पत्र लिहायला लावायचं, केंद्रीय मंत्र्यानं शिक्षण खात्यावर दबाव आणायचा आणि शिक्षण खात्याकडून त्या विद्यापीठावर 5-5 पत्रांचा असा मारा करायचा की शेवटी कुलगुरूंना अशी कठोर कारवाई करावी लागते की ज्या कारवाईचा अंतिम अंत या आत्महत्येमध्ये होतो. तर ही बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की एक राजकीय संघर्ष उसळलेला आहे देशभर, आणि कोणतंही विद्यापीठ किंवा विद्यार्थ्यांचं विश्व हे या राजकारणातून बाहेर पडत असतं आणि तिथेच पहिला प्रहार होत असतो. तेव्हा हैदराबादच्या विद्यापीठानं आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की उजवा विरुद्ध डावा विचार हा आता संघर्षाला पेटलेला आहे, आणि सत्तेचा वापर करून उजवा विचार डाव्या विचारांना चिरडायला निघालेला आहे. त्यानं यंत्रणा, प्रशासन, कायदा, न्यायव्यवस्था आणि ताकद वापरून या विचारांना, आणि त्यातही आंबेडकरवाद्यांसारख्या अत्यंत तुटुबुज्जी ताकद असलेल्या विद्यार्थी संघटनेला त्याने चिरडायचा प्रयत्न केला, त्याचाच प्रतिकार म्हणून या विद्यार्थ्यांना म्हणजे रोहितनं आत्महत्या केली. प्राध्यापक डोळेंचं स्पष्ट मत असं आहे की आंबेडकरवादी संघटना जी आहे त्या संघटनेला चिरडण्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जो प्रयत्न आहे त्याचं पर्यावसान या आत्महत्येमध्ये झालेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही असं जयदेव डोळे म्हणत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं अनिकेत इथे आहे. अनिकेत, तुम्ही कसं बघताय, काय काय म्हणणं? सर्वात पहिली गोष्ट, माझ्यासारखा तरुण मित्र, तरुण विद्यार्थी, त्याने एक चांगला स्कॉलर आहे, तो चांगला संशोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशा सामाजिक चळवळीमध्ये कामसुद्धा करतो आहे, अशा व्यक्तीनं अशा प्रकारचं कृत्य करून निघून जाणं एक खरंच एक विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्या अनेकांच्या मनाला खंत लागून गेलेलं आहे. मी आम्ही सर्व त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मला जयदेव सरांना सांगावं असं वाटतं की त्यांनी सुरुवातच अक्षरशः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चिरडून टाकण्याचा प्रयत्न असा केलेला आहे. जयदेवजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की विद्यार्थी परिषदेचं काम आज तुम्ही सांगतायत सरकार आलं म्हणून आता वाढतंय काम, पण आमचं काम त्या कच्छच्या रणापासून सुरू आहे ते आमच्या त्या त्रिपुराच्या कोण्यापर्यंत आहे, आणि त्याचप्रमाणे त्या लेह लद्दाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आज सरकार आलं म्हणून आम्ही काम करत नाही आहे, विद्यार्थी परिषद गेली 1948 काम करत आहे, त्यामुळे कमी जास्त झालं असेल काम विद्यार्थी परिषदेचं. परंतु जेव्हा विद्यार्थी परिषद, जेव्हा तुम्ही असं म्हणताय की तरुणांना कुठेतरी ते ॲक्सेप्ट करत नाही आहे, पण आज जर बघितलं असेल तर देशभरामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी परिषदेचे सदस्यते होता. आजही विद्यार्थी परिषद 32 लाख सदस्य या देशभरामध्ये आहेत. तुम्ही कसं काय असं म्हणता की आम्ही सरकार आलो म्हणून आम्ही काम करतोय? माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही असं हे करू नका ना, लोकांना भ्रमित करू नका, तुम्ही सत्य आहे त्यावरती बोला ना. जर दुसरी काय गोष्ट असेल त्यावर तुम्ही आपले वैचारिक मतभेद असतील तर नक्की तुम्ही त्याच्यावरती बोला, पण असं बोलणं योग्य नाही की तुम्ही लोकांना आम्ही विद्यार्थी परिषद भ्रमित करतोय म्हणून लोकांना.
अच्छा त्यांचं त्यांचं बरोबर बरोबर तुमचं अनेक तुमचा मुद्दा पोहोचला. त्यांचं म्हणणं असं आहे की उगाच भ्रमित करू नका, सरकार असो आमचं किंवा नसो आम्ही सातत्यानं काम करतो आहोत. हर्षल लोहकरे मला सांगा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ज्या प्रकारचं काम करते, त्यांनी मगाशी कच्छचा सगळ्याचा उल्लेख केला, एवढं सामाजिक काम करणारी संघटना आहे, असं असतानासुद्धा रोहितच्या आत्महत्येला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जबाबदार मानणं हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर अन्याय आहे असं वाटत नाही का हर्षल? मला असं अजिबात वाटत नाही. मला सांगावंसं वाटतं की ही राजकीय भूमिका आहे. जी रोहितची भूमिका होती त्याच अनुषंगानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुद्धा भूमिका होती, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पाठिंबा देणाऱ्या एका राजकीय विचाराची, ती भाजपचा असेल, सत्ताधारी केंद्र शासनाचा असेल, तो विचारही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पाठिंबा देणारा तिथं होता. आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळंच रोहितवर दबाव आला. रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहातून बाहेर काढण्यात आलं, त्यांना सोशल बॉयकॉट करण्यात आलं, त्यांना तंबूत राहावं लागलं. इतका मोठा अन्याय जर करत असेल तर त्याला नक्कीच त्यांना पाठिंबा देणार, तितकेच जबाबदार आहेत. आणि त्यासोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सुद्धा जबाबदार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये मुंबईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला बंदीची मागणी केली होती, शीतल साठेंचा कार्यक्रम असेल. अहो तो वेगळा विषय ना, तो इथे कशाला आणताय तुम्ही? त्याच्यावरती बोला ना, ज्याच्यावरती बोला त्यावरती बोला ना. अनेक अनेक त्यांना बोलू द्या. हां बोला हर्षल, बोला. तुमचं ऐकलं मी अनिकेत जी, आता माझं प्लीज ऐकून घ्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खऱ्या अर्थानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरच बंदीची मागणी करायला हवी. कारण ज्या प्रकारचं राजकारण ते विद्यार्थी चळवळींच्या माध्यमातून खेळत आहेत, ज्यासाठी ते केंद्र शासनाचा पाठिंबा या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये घेत आहेत, त्यावरून हे सिद्ध होतंय की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरच बंदी घ्यावी, बंदीची मागणी आहे माझी. सिद्धार्थ काय काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी हर्षलच्या म्हणण्याला दुजोरा देईल. अभाविप ही देशव्यापी संघटना आहे, आणि अभाविपच्या प्रतिनिधीनं ते सांगितलं की ती कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे, आणि एका देशव्यापी दुसऱ्या संघटनेची ही एक शाखा आहे. RSSचं हे एक विद्यार्थी विंग आहे, आणि त्या विद्यार्थी विंगला RSS सारख्या सबळ संघटनेचा पाठिंबा आहे. आज त्यांची सत्ता असल्यामुळे सर्व सत्तेचे जे काही सूत्र आहेत ते यांच्या पक्षाच्या आणि त्यांची आयडियोलॉजी चालवणाऱ्या संघाच्या हातात आहे. त्यामुळं निश्चितच अभाविपच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणूयात किंवा एकूण त्या संघटनेला म्हणा, एक प्रकारचा मस्ती आल्याचा जे काही आहे ते त्यांच्या कृत्यातून दिसतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्या वागण्यामध्ये जो काही विरोधाभास आहे ना, तो आधी आपण टिपला पाहिजे. एकीकडे रोहितला आत्महत्या करेपर्यंतची परिस्थिती हे निर्माण करतात, त्याला अँटी नॅशनल म्हणतात, देशद्रोही म्हणतात, आणि दुसरीकडे एक स्कॉलर गेला म्हणून इकडे हे मगरीचे नकराशू इकडे हे ढाळत बसतायत. हा जो विरोधाभास आहे, म्हणजे मला वाटतं की रोहितच्या मृत्यूनंतर त्यांनी चालवलेली टिंगलटवळी आहे. आधी अभाविपने हे श्रद्धांजली वाहण्याचे जे काही थेर आहे ते बंद करावेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अभाविपने सातत्याने एक प्रकारचं सत्ता आल्यापासून एक दहशत माजवण्याचा प्रयत्न सगळीकडे चालवलेला. बरोबर आहे तुमचं म्हणणं की तुम्ही देशभर आहात आणि देशभर या पद्धतीचा कार्यक्रम जो काही आहे हा अभाविपच्या वतीने हातात घेण्यात आला आहे. शीतल साठेच्या कार्यक्रमाचा मुद्दा वेगळा नाही अनिकेतजी. शीतल साठे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिचं जे काय आहे ते अबाधित राहावं या बाजूने आम्ही बोलणारे आहोत. ती जे काही मानते त्या शोषिताचा आणि वंचितांचा आवाज ती मानते, त्यांचं दुःख ती मानते. व्यवस्थेच्या अन्यायाविरोधात ती जर का बोलत असेल तर त्यांचा एकच मुद्दा असतो की नक्षलवादी, तर नक्षलवादाचा तिचा आरोप काही सिद्ध झालेला नाही आहे. कोर्टाने जर ते सिद्ध झालं तर तिला हवी ती शिक्षा जी काही कायद्याप्रमाणे असेल ती द्यावी, त्याला आमचा विरोध नाही. मात्र दुसरीकडे ज्या साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहितवरती हे फुलं उधळतात आणि ज्यावेळेला पुरोगामी लोक टीका करतात त्यावेळेला यांचं म्हणणं असतं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाही. हे जे डबल स्टँडर्ड करून आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, तो आधी अभाविपानं बंद करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवावं की तुम्ही भलेही जयदेव सरांनी म्हणलं की अतिशय तुटपुंजी ताकद असलेली आंबेडकरी विद्यार्थी संघटना आहे, मात्र या तितक्याच कणखर कण्याच्या आणि थेट भूमिका असलेल्या आणि चांगली ताकद असलेल्या वैचारिक पद्धतीनं मुशीत घडलेल्या या संघटना आहेत आणि विद्यार्थी आहेत. त्यामुळे अभाविपने आंबेडकरवाद्यांविरोधात जे काही चालवलेले षडयंत्र आणि कटकारस्थान आहे ते वेळीच थांबवावे असं मी त्यांना सांगू इच्छितो. अनिकेत, म्हणजे आमच्या मित्रांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी परिषद ही आंबेडकर विरोधी आहे की माझा हा त्यांना पहिला प्रश्न आहे. 100% आहे, काही नाही, हे साफ खोट आहे. 100% आंबेडकर साफ खोट आहे. विद्यार्थी ऐका, अखिल भारतीय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आंबेडकरवादी आहे याचे मला पुरावे द्या. आंबेडकरवादी याचे पुरावे किती पुरावे त्याचे तुम्हाला? काय हिंदुत्व बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जे मराठवाडा विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला जेव्हा नामांतराची वेळ आली तेव्हा विद्यार्थी परिषद गेली गावागावामध्ये
फेब्रुवारी 2003 साली फेब्रुवारी 2003 साली बोला 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 जे घाटी मेडिकल औरंगाबाद मधलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे घाटी त्याला म्हणतात बरोबर त्या महाविद्यालयातली फेब्रुवारी 2003 ची घटना आहे. मी अतिशय जवळून ते बघितलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दलित विद्यार्थी तिथली जी डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन होती दामा नावाची संघटना होती आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाणारी संघटना होती त्या संघटनेमधल्या जे विद्यार्थी होते ते राहत असणाऱ्या 7 ज्या रूम्स होत्या वसतिगृहातल्या त्या जाळून टाकण्याचं कृत्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा थेट सहभाग होता. आणि त्याच्यानंतर उलट ज्या विद्यार्थ्यांच्या रूम जाळल्या त्यांच्यावरच सशस्त्र दरोडा टाकण्याचा आरोपसुद्धा या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ठेवला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सगळा इतिहास हा आंबेडकरवादाच्या विरोधातला आहे. आणि दलित आदिवासी आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीनं शोषण होईल किंवा जाती व्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाईल असाच संपूर्ण संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. अनिकेत मला तर ब्रेक घ्यायचा आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे. 30 सेकंद आहे तुमचा मुद्दा मांडा. मी लगेच ब्रेक. संजयजींना बोलायचं आहे की तुम्ही आज इथे चर्चेमध्ये सहभागी आहात ते तुम्ही स्कॉलर म्हणून की आज सध्या परिस्थिती काय या विद्यापीठांची ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही असं ह्याच मुद्द्यावरती बोललं नाही पाहिजे. तुम्ही वेगळ्या मुद्द्यावरती बोला की नक्की काय स्थिती आहे त्याच्यावरती. नाही तर आम्हालाही बोलता येईल मग वेगळ्या विषयावरती. त्यांनी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे तुम्ही ठरवू नका. तुम्ही बोला काय म्हणायचं तुम्हाला बोला तुम्ही. हा आणि एक आमच्या मित्रांनी सांगितलं की विद्यार्थी परिषद आंबेडकर वादांना विरोध करतात. मुळात आमचं त्या संघटनेच्या विषयीत आमचं प्रश्नचिन्ह आहे एएसए बद्दल आंबेडकर स्टुडंट असोसिएशन बद्दल. आज आपण बघितलं असेल त्यांच्या वेगवेगळ्या गतिविधी त्यांच्या कॅम्पसमध्ये चालतात. ही सगळी चर्चा सुरू झाली किंवा हा जो विषय सुरू झालेला आहे तो याकूबच्या फाशीच्या दिवशीपासून सुरू झालेला आहे. तो नाही त्याच दिवशी सुरू झालेला बरोबर त्याच दिवशी. अनिकेत याच मुद्द्यावर आपण चर्चा सुरू करू. आता या क्षणी मी घेतोय ब्रेक. ब्रेक नंतर मात्र ही चर्चा आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका.